ईरान के करोड़ों मुसलमानों के दिलों की धड़कन, मुसलमानों की बेबाकना तर्जुमानी करने वाले अजीम कायद नकीबे मिल्लत बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी एमपी व सदर कुल हिंद मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन 26 सितंबर बरोज जुमेरात गुलबर्गा का एक रोज़ा दौरा करेंगे। वो शाम 5 बजे मुस्लिम चौक पर MIM के जिले दफ्तर का इफ्तिताह करेंगे और गुलबर्गा जिले के अमायदीन ताजिरीन दानिश्वरान से मुलाकात करेंगे। शाम 7 बजे तारीखी मैदान हफ्तगुम्मत में जलसयाम से खिताब करेंगे। MIM गुलबर्गा जिले के सदर अलहाज अब्दुल रहीम मिर्ची सेठ ने जलसयाम में कसीर तादाद में शिरकत करने की अवाम से पुरजोर अपील की है। गुलबर्गा से ATV न्यूज के लिए आयतुल्ला सरमस्त की रिपोर्ट। बरोज जमेरात बवक्त 7 बजे बाद मगरिब नेशनल ग्राउंड पर एक अजीमुशान जलसा रखा गया है, जिसकी सदारत और जलसे में कर्नाटक राज्य आदरणीय मतदार बंधु दिनांक 26/9/2019 AIMIM पक्ष राष्ट्रीय अध्यक्षरव पार्लिमेंट रत्न प्रशस्तियों विजेतरव नकीब मिल्लत ब्यारिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबर कर्नाटक के कलबुर्गी के ದಿನಾಂಕ 26/9 ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಅಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ AIMIM ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಕಾರ್ಯಾಲಯವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಲಿದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ಸಾಯಂಕಾಲ 7 ಗಂಟೆಗೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಪಕ್ಷದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಅಭಿಮಾನಿಗಳನ್ನ ಮತದಾರರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಹತ್ವಭರಿತವಾದಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇಡಲಿದ್ದಾರೆ. ಕಾರಣ ಪಕ್ಷದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಅಭಿಮಾನಿಗಳು ಮತದಾರರು ಬ್ಯಾರಿಸ್ಟರ್ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದಂತಹ ದೇಶದ ಹಿತಚಿಂತಕ ನಿರ್ಗತಿಕರ ಚಿಂತಕ ಅಂಧಕಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಳಕಾಗಿ ಈ ದೇಶದ ಮಹಾನ್ ಚಿಂತಕನಾಗಿ ದೀನ ದಲಿತರ ಬಡವರ ವೃದ್ಧರ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಹಿತಚಿಂತಕನಾಗಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಶ್ರಮಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ನಾಯಕನನ್ನು ಅವರ ಮಹತ್ತರವಾದ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಆಲಿಸುವುದು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ ಗೆಳೆಯರೇ, ಬನ್ನಿ ಯುವಕರೇ, ಬನ್ನಿ ಮತದಾರ ಬಂಧುಗಳೇ, ದಿನಾಂಕ 26/9/2019 ನ್ಯಾಷನಲ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸಾಯಂಕಾಲ ಸರಿಯಾಗಿ 7 ಗಂಟೆಗೆ ಅಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮಹಾನ್ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳೋಣ. ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.